शेतकऱ्यांचे जळालेले रेतर बदलून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे टाळ ठोको आंदोलन. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी भोकर अंतर्गत येणाऱ्या 6 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कामी येणारे सुमारे 350 रोहित्र जळाले आहेत. त्या रोहित्रांची तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयास घेराव घालून टाळकुटो आंदोलन करण्यात आले. वीज वितरण कंपनीकडून येत्या महिनाभरात टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांचे सर्व बंद पडलेले रोहित्र पूर्वत चालू करून देण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सुधांशु कांबळे, तेजवार, नांदेड. सर, आपण शेतकऱ्यांनी आणि प्रहार जनशक्तीच्या पार्टीच्या लोकांना जे आपण आश्वासन दिले 40 दिवसांमध्ये रोहित्र बसवणार, त्याबाबत आपण काय सांगणार आहात? आज हे प्रहार संघटनेचं इथं भोकर विभागामध्ये आंदोलन झालेलं आहे रोहित्रासाठी. त्यानुसार एजन्सीकडनं दर दिवसासाठी साधारण 6 ते 7 रोहित्र उपलब्ध होतात. त्यानुसार जसे रोहित्र उपलब्ध होतील त्यानंतर 30 ते 40 दिवसामध्ये संपूर्ण रोहित्र त्यांच्या एजन्सीकडून घेऊन ते ज्येष्ठता यादीनुसार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येते. साधारणतः आजच्या आंदोलनामध्ये जे रोहित्राचा विषय आहे ते किती रोहित्र बंद पडलेले आहेत? आज रोजी अंदाजे तरी 150 ते 250 रोहित्र या कार्यालयाकडे बंद आहेत. आणि मागील 3 महिन्यामध्ये जवळपास 168 रोहित्र ह्या कार्यालयाने वितरित केलेले आहे. बरं. आणि सर, दुसरा प्रश्न असा आहे की आपल्या शेतकरी जे आहेत हिमायतनगर आणि भोकर तालुक्यामध्ये, त्यांचा असा आरोप आहे आपल्या कर्मचाऱ्यांवर की जे रोहित्र इथं आणण्यासाठी तुमच्या कंपनीच्या मार्फत पैसे द्यायला पाहिजे होते, जे आणण्यासाठी ते शेतकऱ्याकडून वसुली करण्यात येत आहेत, त्याचा घोळ काय आहे? तशा कुठल्याही प्रकारच्या सूचना या कार्यालयाकडून गेलेल्या नाही आहेत त्या बाबतीत मला एवढी माहिती नाही. पण कुणीही शेतकऱ्यांनी सदर बाबतीत रोहित्र उतरवणे किंवा रोहित्र पाठवण्यासाठी कुणीही शेतकऱ्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना पैसे देऊ नयेत. तसल्या काही तक्रारी असेल तर लेखी स्वरूपात या कार्यालयात सादर करावे. धन्यवाद साहेब. आश्वासनाचं नंतर सदर संघटनेने आंदोलन मागे घेतलेले आहे व त्यांचे समाधान झालेले आहे. त्यांच्या आम्ही ऋणी आहोत. चल. आपल्यासोबत प्रहार जनशक्तीचे तालु जिल्हा उपाध्यक्ष आहेत. आपण काय सांगाल आजच्या दिवसात? भाऊ, आपण जवळपास ऑगस्टपासूनचं माझ्या माहितीप्रमाणे 1 ऑगस्टपासूनचे रोहित्र आणखी आतापर्यंत शेतकऱ्यांना उपलब्ध झालेले नाही. आपण आज फक्त टाळ ठोको आंदोलन काढलो होतो. प्रशासनानं इतकी मोठी दखल घेतली की जसं काय आता आम्ही इथं म्हणजे गुंड्या येणार आहोत या हिशोबाचं नियोजन त्यांनी करून ठेवलं होतं इथं. खरंच मला इतकं म्हणजे हे वाटते का शेतकऱ्यासाठी, समजा आम्ही शेतकऱ्याच्या मागणीसाठी आल्यानंतर जसं काय इथं आम्ही MSC ऑफिसला बघितलो की जवळपास पोलीस छावणीचं स्वरूप असल्यासारखं झालं. पुन्हा जसं काय आम्ही समजा आता इथं काय म्हणजे तलवारी हे घेऊन आल्यासारखं इतके पोलीस होते का लिमिटच्या बाहेर लिमिट. पुन्हा त्याच्यानंतर अग्निशमन दलाची गाडीसुद्धा इथं अवेलेबल होती. खरंच आम्हाला असं वाटलं का आम्ही कोण्या म्हणजे याच्यामध्ये जाऊन काही हे करू का असं म्हणजे डाका दडवळ टाकणार अशी परिस्थिती आम्हाला इथं असं आठवली जाणवलं. खरंच मला ह्या शासनाचा जाहीर निषेध करतो आणि मी बच्चूभाऊंकडे हे सर्व मी पाठवणार आहे. त्यांनी मला दिलेलं हे, त्यांनी मला आजच्या आंदोलनाचं त्यांनी मला एक उत्तर दिलं की आम्ही 30 ते 40 दिवसामध्ये शेतकऱ्यांना रोहित्र उपलब्ध करून देऊ. आज समजा ऑक्टोबरची 8 तारीख आहे, समजा आणखी 1-1.5 महिना म्हणल्यानंतर नोव्हेंबरमध्ये जर त्यांनी जर रोहित्र जर उपलब्ध करून दिले, शेतकऱ्यांचं रबी पीक हे 100% धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नाही असं मला आजच्या याच्यावरून आज दिसतंय. धन्यवाद. सोबत गजानन पाटील आहेत. गजानन पाटील, काय सांगाल आजच्या आंदोलनाविषयी? विशेष म्हणजे आंदोलनाचं आवाज ओढवा. विशेष आजच्या आंदोलनाचं विशेष कारण या पद्धतीचं झालं का, मागच्या बुधवारी माझ्या गावाच्या जवळच्या शेतकऱ्याला घेऊन मी या ठिकाणी आलो होतो DP साठी. तर त्यांना 1 ते 15 दिवसापासून ते फिरत होते. त्यांनी समस्या माझ्या पुढे मांडली, कुठंतरी बच्चूभाऊचं नाव ऐकून आणि आपलं कार्य ऐकून
त्यांनी माझ्यापाशी समस्या मांडल्याच्यानंतर मी हे प्रत्यक्ष या ठिकाणी आलो त्या शेतकऱ्यासोबत. तर या ठिकाणी अक्षरशः एवढी दयनीय अवस्था होती की या टेबलचं त्या टेबलला, त्या टेबलचं या टेबलला, शेवटी आम्ही आत्मदहनाचा इशारा घेऊन पोलीस स्टेशनला गेलो. त्या ठिकाणच्या पी आय साहेबांनी आमची समजूत काढून त्या ठिकाणून वापस पाठवलं. 8 दिवसामध्ये तुम्हाला आश्वासन द्यायला सांगितलं, त्यांना आश्वासन लेखी प्रमाणात घेऊन जा आणि 8 दिवसामध्ये तुम्हाला उपलब्ध होईल या प्रकारचे त्यांनी भरपूर सहकार्य केलं त्या टायमाला. परंतु इथून ज्यावेळेस या ठिकाणी आलो तर या ठिकाणी अक्षरशः एकही अधिकारी बोलायला तयार नाही किंवा पत्र द्यायला तयार नाही. शेवटी सगळे शेतकरी घेऊन मी स्वतः या ठिकाणी स्वतःला कोंडून घेतलं आणि ताबडतोब डीपी उपलब्ध झाला. जे प्रशासन 8 दिवसाच्या नंतर आम्हाला डीपी देणार होतं त्यांना 1 तासाच्या आत डीपी आला कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि आजचं आंदोलन त्या संदर्भानं या ठिकाणी आल्याच्यानंतर ज्या दिवशी मी बुधवारी प्रथमतः या ठिकाणी आलो त्यावेळेस या सबडिव्हिजनची अवस्था आपल्याला समजली की या सबडिव्हिजनच्या अंतर्गत येणारे 7 तालुके आणि त्या 7 तालुक्याच्या अंतर्गत 300 डीपी पेंडिंग, 2-2, 3-3 महिन्यापासून पेंडिंग. त्यामुळं आंदोलन म्हणजे झोपलेल्या प्रशासनाला जागं करणं. त्यामुळं आपण या ठिकाणी टाळ ठोको आंदोलन केलं आणि यांचे जे कानाचे पडदे झोपी गेले होते त्या टाळाच्या आवाजानं तरी याचे कानाचे पडदे उघडतील. त्यामुळं या ठिकाणी टाळ ठोको आंदोलन केलं आणि या आंदोलनाला चांगल्या प्रकारे यश आलं आणि प्रशासनानं एवढी गंभीरता घेतली की या ठिकाणी आम्ही कार्यकर्ते मोजके, शेतकरी मोजके, परंतु या ठिकाणी पोलीस छावणीचं रूपांतर आणलं यांनी, याला अग्निशमन दलाची गाडी बोलवली. म्हणजे आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गानं आंदोलन करायसाठी आलेलो होतो याची पूर्वकल्पना बी आपण पोलीस स्टेशनला बी अगोदर दिली होती. रात्री माझं इथल्या पी आय साहेबासोबत सुद्धा बोलणं झालं होतं. साहेब म्हणलो बिलकुल आमचं शांततेनं राहणार, आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे लोक आहोत, त्यामुळं आमचं कुठलंही नाही. परंतु यानंतर जे आश्वासन दिलं त्या दिवसामध्ये जर हे डीपी तत्काळ पुरवठा नाही झाले तर उग्र स्वरूपाचं आंदोलन प्रहार जनशक्ती पक्ष छेडल्याशिवाय राहणार नाही.